भारतातील नंदनपूर या दोलायमान शहरात 25 वर्षीय आरवला त्याच्या स्वतःच्या वडिलांनी सोडून दिलेले आढळले. कारण झारा आणि सोफिया या दोन महिलांसोबत आरवचे एकाच वेळी संबंध होते. त्याचे वडील एक पुराणमतवादी व्यापारी आरवच्या अपारंपरिक निवडी सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी त्याला घराबाहेर काढण्याचा आदेश दिला. हृदयविकाराने हरवलेल्या आरवने वडापाव आणि चहाच्या ओळखीच्या चवींमध्ये आराम शोधत रस्त्यावर भटकले. तो कुरकुरीत तळलेले कणकेचे सँडविच खाऊन मसलेदार चहा पिऊन आतली पोकळी भरून काढायचा. जसजसे दिवस आठवड्यात बदलत गेले तसतसे आरव रस्त्यावर नेहमीचा बनला. विक्रेत्यांशी आणि खाद्यपदार्थांशी मैत्री करत होता. एका भयंकर संध्याकाळ आरव जेव्हा त्याचा भरपूर वडापाव खात होता तेव्हा त्याला सावलीत एक विचित्र आकृती दिसली. चमकणारे लाल डोळे आणि एक भयंकर हसण्यासह पितृभक्त. तो अडखळताच पितृभक्त आनंदाने म्हणाला, तू तुझ्या वडिलांचा अनादर केलास, आता परिणाम भोगा. एका विचित्र वळणात पितृभक्ताने आरवचा आत्मा खाऊन टाकायला सुरुवात केली. भूताने त्याला ग्रासल्याने आरवचा आत्मा त्याच्या वडिलांच्या लक्षण आणि वडापावच्या लालसेच्या कधीही न संपणाऱ्या पाशात अडकला होता. पितृभक्ष समाधानाने फडफडत म्हणाली, तो एक समाधानकारक नाश्ता होता, आता पुढे कोण? रस्त्यावरील विक्रेते भयावहतेकडे दुर्लक्ष करून वडापाव देत राहिले.